नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझ्या आहे अरुण गोडबोले. विचार तरंग या मालिकेचा 67वा भाग आणि कौशिक प्रकाशनात जे आपण वाटचाल बघतोय त्यातला 7वा भाग. मागच्या भागात तुम्ही बघितलं की बहुतेक सगळं मी माझं सांगत बसलो की कौशिक म्हणजे मी माझं हे प्रकाशित केलं ते प्रकाशित केलं असं तुम्हाला वाटेल की बहुतेकाग्रस्त आपली टिमटिम वाजवत आहे. पण नाही, हे कौशिक हे साधन उपलब्ध झाल्यानंतर अनेक नवोदित लेखकांना एक व्यासपीठ उपलब्ध मला करून देता आलं. म्हणजे त्यांना काही रॉयल्टी वगैरे मी दिली नाही किंवा त्यांच्याकडनं एक पैसासुद्धा घेतला नाही, पण त्यांच्या जे पुस्तकं असतील ती छापून त्यांना दिली आणि त्यांना एक एखाद दोन पाच पुस्तकं माझ्याकडे मी ठेवली एवढेच फक्त. पण त्याकरता खूप मेहनत प्रत्येक पुस्तकात घ्यायला लागते, ती सगळी मी घेतली. ही केवळ एक चांगल्या उपक्रमात आहे, नवीन लोकांना संधी यामुळे मिळेल म्हणून, आणि त्यामुळं ह्या लोकांचा दुवाही मला मिळत गेला. सहज आठवलं तर ती कुणाकुणाची केली असं जर आठवायला लागलो मी तर डॉक्टर सुरेश गायकवाड म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुरेश गायकवाड कला वाणिज्यला होते, त्यांचा एक कविता संग्रह होता. सुंदर कविता करतात, त्या विषय सुंदर रसग्रहण करतात, माझे खूप जुने मित्र. त्यांच्या एकदा मला झालं, म्हणलं चला सर मी काढून घेतलं मित्र, काय त्यात आहे? म्हणजे काय रॉयल्टी वगैरे आम्ही रॉयल्टी देणार नाही पण घेणारही नाही तुमच्याकडनं काही. आणि त्याप्रमाणे त्यांचा एक कविता संग्रह सुंदर झाला. त्यांनाही तो स्वतःलाही खूप समाधान वाटलं, त्यांच्या विशेषतः नातेवाईकांना आणि विद्यार्थ्यांना सहकाऱ्यांना आनंद देता आला. असंच माझे एक मित्र म्हणजे ब्रादर लांबचे मित्राचे नातेवाईकसुद्धा सातारला पवार म्हणून युवराज पवार म्हणून एम एस सी मित्र होते, त्यांची मुलगी कॉलेजला होती आणि कविता करायची. चारोळ्यांचा तेव्हा चंद्रगड गोखल्यांचा खूप पगडा होता तरुण मुलांच्यावर, तर ते काही चारोळ्या केल्या त्या. आणि मला इथे युवराज पवार म्हणल्यावर अरुण हे पुस्तक इथं करायचं कराल का? म्हटलं करूया, त्यात काय आहे, तो वेगळ्या आकाराचं छोटं पॉकेट साईज पुस्तक करायचं होतं. आणि मग आम्ही ते केलं तयार. त्या मुलीलाही खूप आनंद झाला. आता अर्धात ती गोष्ट जुनी, आता तिची मुलं बहुतेक शाळा कॉलेजमध्ये असतील. पण गंमत म्हणजे केव्हा तरी त्यानंतर एक 2 वर्षापूर्वी, जास्त 3 वर्षापूर्वी, कुमार गंधर्वांच्या संबंधी एक पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात होतं राजहंस प्रकाशनात. मलाही बोलवलं होतं, मी मुद्दाम गेलो होतो आवर्जून, कारण तेव्हा कुमार गंधर्व माझा खूप सुंदर होता. त्यांच्या पत्नी येणार होत्या, कलापिनी होती आणि प्रेक्षकांनी होतो. तर एकदम ही मुलगी आली, मी ओळखलं नाही पटकन, म्हणजे तेव्हा मुलगी होती आता बाई होती ना, आणि तिचे मिस्तरी बरोबर होते. ते म्हणलं तुम्हाला बघितलं मग आलो कसं काय, मी म्हणलं ओळखलं नाही मी, ती म्हणले मी म्हणाली मी तुम्हा हो हो मग लक्षात आलं. म्हणजे काय वेगळा एक आनंद असतो ना याचा की आपण एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. असंच माझा एक मित्र होता अशोक देसाई म्हणून, अतिशय गरिबीत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, बीई झाला, महिंद्र सेंटरला पुढे चढत चढत वर्ष मॅनेजर होता तो. आणि एकदम दिलखुलास स्वभावाचा, मी कॉलेजपासूनच आम्ही मित्र, शाळेत मागं होता एक वर्ष. आणि काय म्हणजे बाळा म्हणजे ते अरण्या वगैरे असं म्हणायचं असं म्हणजे चालायचं. तर त्याचे वडील प्राथमिक शिक्षक होते मास्तर, आणि त्यांनी योगासनांचा अभ्यास सुरू केला वयाच्या 50व्या वर्षी, 50-55व्या वर्षी. आणि खूप सगळीकडनं माहिती गोळा करत, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करत खूप शिकले. शंकरराव देसाई नाव, शंकर भाऊ देसाई असं पूर्ण नाव. आणि मी बाळ्याकडे रात्री तो सातला की आम्ही जेव्हा तरी भेटायचो गप्पा व्हायच्या, तेव्हा तो म्हणला की अहो वडिलांचं पुस्तक आहे ते लिहिले, म्हणजे लिखी वही तयार केलेली आहे, म्हणून बघूया, प्रकाशन आपल्या हातातच आहे. अर्थात मी त्याला काय मला प्रिंटिंगचा खर्च वगैरे काय मागितला नाही, बघितलं मला फार कौतुक वाटलं, एवढ्या ज्येष्ठ माणसाने अभ्यास पूर्ण करायचं, लिहून काढायचं. आणि मग सचित्र ते पुस्तक आम्ही काढलं आरोग्यासाठी योगासने म्हणून. आणि तेव्हा अर्थात फोटोवरनं करायला लागायचं ना, म्हणजे ब्लॉक मेकिंग करायला लागायचं, सगळं केलं मी. गोवर्धन लकेरे म्हणून ड्रॉईंग एक आर्टिस्ट होतं, छान वारले ते, त्यांनी ते सगळे जातली चित्र काढून दिली, ते ब्लॉक्स केले आम्ही. आणि आरोग्यासाठी योगासने लेखक शंकर भाऊ देसाई साहेब पुस्तक प्रकाशित केलं, आनंद प्रेसमध्ये आमच्या बाळासाहेब कुलकर्णींनी छापलं होतं, तेही लोकांना खूप आवडलं. म्हणजे त्याला चक्रधर स्वामींनी प्रस्तावना लिहिली होती. आणि अशा वेगळ्या तऱ्हेचं पुस्तक आपण करतो आहे हे मला सुद्धा खूप वेगळं समाधान वाटलं. पुढं ते संपल्यानंतर जी नवीन आवृत्ती आम्ही काढली, आता ती आवृत्ती संपत आहे, थोड्याफार कॉपी शिल्लक असतील. आता ही आवृत्ती मात्र देखण्या स्वरूपात काढली,
कारण तेव्हा सुरुवातीला तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं नव्हतं प्रिंटिंगचं, आता खूप पुढे गेलं आहे त्यामुळं. आणि आता हा प्रवास चालू आहे. इतरांची म्हणजे चांगलं वाटलं तर आपण छापायला मदत करायची. मध्यंतरी खासदार आमचे श्रीनिवास पाटील आहेत, ते राज्यपाल असताना सिक्कीमचे, मला त्यांचा फोन आला, अरुणराव असं असं एक माझे मित्र आहेत, त्यांच्या पत्नीचं पुस्तक प्रकाशित करायचं आहे, मी त्यांना तुमच्याकडे यायला सांगितलं. बरं म्हणलं येऊन देत, मला भेटले ते, त्यांच्या कवितेचं पुस्तक मी तयार करून दिलं, प्रकाशित गेलं. आणि त्याला श्रीनिवास पाटील आवर्जून आले ते साताऱ्याला, चांगला कार्यक्रम झाला एकदम. आणि ते श्रीनिवास पाटील बोलले, मी फळ रंगवायची कला उत्तम आवडूमध्ये उत्तम त्यांच्याकडे कला आहे. पण असं चालू असतो सिरीजला. आता आता प्रकाशन व्यवसायामध्ये एक वेगळा ट्रेंड आत्ता मोकळायला मला दिसतो की लोकांच्याकडनं पैसे घ्यायचे. म्हणजे छपाई खर्च घेतला एक वेळ तुम्ही समजू शकतो, छपाई केल्यानंतर तेवढा प्रति त्याला दिल्या, या सगळ्याकरता तुम्ही वेळ द्याल, लोक वापराल, त्याकरता काहीतरी 2-5% मेहनताना घेतलं आहे, मी समजू शकतो. फुकट सर्वी जे माझ्यासारखी असं मी म्हणणार नाही. पण आता पुस्तकाची किमतीच्या दुप्पट तिप्पट पैसे घ्यायचे अगाऊ, प्रति दिल्या तर दिल्या नाही दिला, असा एक वेगळा ट्रेंड निघालेला आहे. आणि खूप लोक बळी पडतात, कारण मराठी माणसाने मनामध्ये आपलं एक पुस्तक असावं असं खूप सुप्त इच्छा असते, मला माहीत आहे. आणि त्यामुळे आम्ही खूपदा माझ्याकडे सुद्धा अनेक लोक येऊन भेटतात, असं म्हणा मग मी तुम्हाला मदत करतो. पण मी आता प्रकाशन माझ्यात प्रकाशनातर्फे करू हे मला नाही पटतो. पूर्वी केलं, उत्साहाने केलं, पण आता परती जबाबदारी, तुम्हाला मार्गदर्शन करतो कसं करा काय करा सगळं सांग. खूप लोकांना सांगतो, अरे त्या ती काही गमतीशीर अनुभव आहे. नुकताच एक 4-5 महिन्यापूर्वी एक नवीन मुलगा आला, मुलगा म्हणजे तरुण, वेगळा पर्यटन व्यवसाय करतो वगैरे, तो म्हणलं मला असं पुस्तक लिहायचं आहे, तर मी बघा असं असं मी केलं आहे आणि प्रसिद्ध करायचं आहे, तर मी काय करू. मग मी त्याला काय सांगितलं, बा तुला खर्च किती येईल, काय आहे फोटो आहेत तुझे, अमुक आहे, असं असं कर, हे कर वगैरे. आणि बरं म्हणलं. मग त्याला म्हणलं काय लिहायचं, तर मजकूर मी तू मला म्हणजे स्पॉन्सरशिप कोणाला घ्यायची असेल कसा मजकूर, ते त्याला हाताला लिहून सुद्धा दिलं, लिहून गेला. परत फक्त प्रकाशनाच्या दिवशी मला कोणाच्याकडे फोनवरती मेसेज आला, आय सेवन असं असं प्रकाशन आहे, तुम्ही जरूर या म्हणून. मी काय गेलो नाही, उल्लेखित नाही केला नाही कुठे, पण ते ठीक आहे. आपण ते म्हणलं तसं की आपण दिलं एखादं ज्ञान किंवा माहितीला काय वाया जात नाही, पण असे अनुभव येत असतात स्वतः. आत्ता अगदी नवीन नवीन म्हणजे चांगला अनुभव म्हणून सांगतो मुद्दाम, माझे मित्र पत्की म्हणून आहेत, पत्रकार आहेत, सिनियर पत्रकार आहेत, उपसंपादक होते, नंतर 2 ठिकाणी उपसंपादक होते, आता संपादक आहेत पुण्यामध्ये. त्यांचं पुस्तक आत्ता नुकतंच आम्ही केलं, आणि मधुसूदन उवाच म्हणून आकाशवाणीतील चिंतन केलेलं, त्या चिंतनाचा संग्रह प्रकाशित केला. अजून चांगलं चांगलं मटेरियल असलं की आपले काय थोडे कष्ट पडले तरी बस चालेल. आमचे IDBI ट्रस्टीशिप कंपनीचे व्हाईस चेअरमन पाठक म्हणून होते, व्हाईस प्रेसिडेंट, त्यापूर्वी ते बँक युनायटेड स्टेट्समध्येही होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं विथ नो गॉडफादर म्हणून, कादंबरी होती, ती प्रकाशित केली. मग दुसरं लिहिलं, तेही प्रकाशित केलं. मग काय त्याआधी पहिलं होतं काही गप्पा काही गोष्टी, मग नो विथ नो गॉडफादर, मग मैत्र जीवाचे, आता नुकतंच त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे म्हणजे मृत्यूपत्र आणि ट्रस्टवरती, तेही आम्ही प्रकाशित केलं. अर्थात हे सगळं करताना आपल्या मनात भावना काय असते की चांगलं काही जात आहे ना, कुणाला तरी उत्तेजन मिळतं आहे, तर आपण करावं. आणि त्या लोकांनी बरेचदा म्हणजे 99.9% लोकांना त्याबद्दल कृतज्ञता वाटत राहते. ह्या लोकात प्रगती त्यांची बघताना आपल्या कुठे दिस मारतात. पण असाही सिलसिला चालू, अर्थात आता हळूहळू मुळे गुरुजींचं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे मध्ये. मुळे सिनियर शिक्षक होते माध्यमिक, निवृत्त आहे, पण समर्थ मंडळाचं खूप काम करतात. त्यांचं पुस्तक होतं धन्यवाद म्हणून, मी आत्मचरित्र होतं, ते प्रकाशित केलं. खूप आनंद आपण लोकांना देतो याचं एक वेगळं समाधान असतं. तर असा हा प्रवास चालू आहे. अजून काही मला प्रकाशनाचे वाटलेले टप्पे सांगायचे ते आणखी पुढच्या 1-2 भागात सांगेन. तोपर्यंत आपण आज इथे थांबूया. नमस्कार.